हेलो स्टूडेंट्स, आज आपण पाहणार आहोत लिनियर डिफरेंशियल इक्वेशन ची डायरेक्ट मेथड आणि त्यातली केस 4। यातल्या आधीच्या केसेस तुमच्या लक्षात आहेत का? आपण त्यावर लेक्चर घेतलेला आहे आधी। आपली केस 1 काय होती? ई रेस टू ए एक्स, बरोबर आहे। ई रेस टू ए एक्स असेल तर आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी पर्टिक्युलर इंटीग्रल फाइंड आउट करण्यासाठी एफ ऑफ टी मध्ये डी च्या ऐवजी सबस्टिट्यूट करत होतो ए, म्हणजेच एक्स चा कोइफिशियंट ए। सपोज वी हॅव कॉन्स्टंट के, कॉन्स्टंट नंबर के असेल आपल्याकडे, तर आपण के ला लिहित होतो के इन टू ई रेस टू झिरो एक्स, बरोबर। ई रेस टू झिरो एक्स म्हणजे काय? 1। सो हिअर वी कॅन सबस्टिट्यूट डी ॲज 0। समजा तुमच्याकडे आहे फंक्शन, राईट हँड साईडला असलेलं फंक्शन ए रेस टू एक्स, त्यावेळेला डी च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूट करत होतो लॉग ऑफ ए, बरोबर आहे, ऍट द बेस ई। सेकंड केस काय होती आपली? सेकंड केस मध्ये आपल्याकडे फंक्शन होतं कॉस ए एक्स प्लस बी और साईन ए एक्स प्लस बी। टॅन से कोसेक हे आपण कन्सिडर करत नाही, फक्त साईन और कॉस। या ठिकाणी आपण एफ ऑफ डी मध्ये डी स्क्वेअरच्या ऐवजी सबस्टिट्यूट करत होतो एक्सचा कोइफिशियंट ए, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्याला मायनस साईन अटॅच करायची। त्यानंतर थर्ड केसमध्ये आपण शिकलो होतो आपला क्यू एक्स होता पॉलिनॉमियल इन एक्स, ए नॉट कॉन्स्टंट, ए वन कॉन्स्टंट सिंगल एक्स प्लस ए टू कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर, एक्सची पॉवर इन्क्रीज होत जाणार आहे आणि शेवटी आपल्याला मिळणार आहे ए एन एक्स रेस टू एन, बरोबर आहे। असं पॉलिनॉमियल इन एक्स असेल आपल्याकडे तर आपल्याकडे असलेला 1 अपॉन एफ ऑफ डी याला आपण लिहित होतो 1 अपॉन 1 प्लस और मायनस। या एफ ऑफ डी मधून याला असं रिअरेंज करायचे की फर्स्ट टर्म 1 आली पाहिजे आणि उरलेल्या सगळ्या टर्म्स आपण सेकंड टर्म म्हणून कलेक्ट करत होतो आणि त्याला फंक्शन ऑफ डी नाव देत होतो, बरोबर आहे। एकतर मध्ये प्लस साईन असेल किंवा मायनस। आता या टर्मला आपण न्यूमरेटर मध्ये नेत होतो आणि बायनॉमियल एक्सपान्शनने त्याचं एक्सपान्शन करायचंय, ठीक आहे। आता या तीन केसेस नंतर ही फोर्थ केस आहे। या तीन केसेस मी का सांगितल्या? कारण आता फोर्थ केस मध्ये ई रेस टू ए एक्स व्ही एक्स हे फंक्शन आहे। व्ही एक्स हे कुठलं फंक्शन आहे हे दिलेलं नाही, पण एक फंक्शन मात्र फिक्स आहे ई रेस टू एक्स, म्हणजे केस 1 मध्ये ते सिंगल फंक्शन होतं, इथे ई रेस टू एक्स सोबत एक सेकंड फंक्शन व्ही एक्स अवेलेबल आहे। व्ही एक्स एक तर कॉस साईन असू शकतं किंवा पॉलिनॉमियल असू शकतं किंवा थर्ड असं कुठलं तरी की जे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे। पी आय चा फॉर्मॅट काय आहे आपला? 1 अपॉन एफ ऑफ डी फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे ई रेस टू एक्स व्ही एक्स, बरोबर आहे। आता याची सोल्युशनची मेथड कशी आहे केस 4 ची? ई रेस टू ए एक्स पुढे घ्यायचंय, त्याच्यानंतर 1 अपॉन आणि डी मध्ये प्रत्येक डी ला रिप्लेस करायचं आहे बाय डी प्लस ए। आता हा ए कुठून आलाय? ई रेस टू ए एक्स ला आपण पुढे घेतलंय आणि त्या एक्स चा कोइफिशियंट काय आहे? ए, ठीक आहे। आता 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए ला सिम्प्लिफाय करायचंय। आफ्टर सिम्प्लिफिकेशन त्याच्याने आपण व्ही एक्स वर ऑपरेट करणार आहोत। व्ही एक्स जर कॉस किंवा साईन असेल तर आपलं सबस्टिट्यूशन असणार आहे डी स्क्वेअर ॲज मायनस ए स्क्वेअर। हा व्ही एक्स पॉलिनॉमियल इन एक्स असेल तर एफ ऑफ डी प्लस ए या फंक्शनला आपण 1 प्लस मायनस फंक्शन ऑफ डी मध्ये ट्रान्सफर करणार आहोत। जर वेगळं काहीतरी फंक्शन असेल तर ते 1 अपॉन एफ ऑफ डी प्लस ए ने इझिली ऑपरेबल असेल, ठीक आहे। आता यावरचे एक्झाम्पल्स आपण, हे एक्झाम्पल्स घेतलेले जे परीक्षेत विचारले गेलेले आहेत। डी स्क्वेअर मायनस टू डी मायनस वन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स कॉस एक्स। आता बघा, ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू ए एक्स चा फॉर्मॅट आहे। इथे ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि व्ही एक्स हे सेकंड फंक्शन, इथे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कॉस एक्स आहे, बरोबर आहे। सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी आपल्याला वायसीज काढायचं आहे। वायसीज कशा काढतो आपण? ऑक्झिलरी इक्वेशन एफ ऑफ डी इक्वल टू 0 कन्सिडर करायचे। आपल्याला डी चे रूट्स मिळणार आहेत 1 प्लस मायनस अंडर रूट 2। आता नीट बघा, इथे आय नाही, हे दोन्ही रिअल रूट्स आहेत। एक आहे 1 प्लस रूट 2, एक आहे 1 मायनस रूट 2। आता हे दोन रिअल नॉन रिपीटेड रूट्स आहेत म्हणून वायसी कसा येणार आहे? सी वन
ई रेस टू वन प्लस रूट ए रूट टू ब्रैकेट कंप्लीट एक्स प्लस सी टू ई रेस टू वन माइनस रूट टू ब्रैकेट कंप्लीट एक्स बरोबर आहे. आपला वाय सी झालाय, आता आपण वाय पी कन्सिडर करणार आहोत. वन अपॉन एफ ऑफ डी फंक्शन ऑफ एक्स. फॉर्मॅट काय आहे, ई रेस टू ए एक्स ला आधी बाहेर घ्यायचे. आपण ई रेस टू एक्स ला आधी बाहेर लिहिणार आहोत. ज्या स्टेपला तुम्ही याला बाहेर लिहिणार आहात त्याच स्टेपमध्ये तुम्ही प्रत्येक डी ला रिप्लेस करणार आहात बाय डी प्लस ए, कारण इथे ए ची व्हॅल्यू आहे वन, एक्सचा कोइफिशियंट. ठीक आहे, आता डी प्लस वन स्क्वेअरचं एक्सपान्शन येणार आहे डी स्क्वेअर प्लस टू डी प्लस वन. हा मायनस टू आत घेतला तर मायनस टू डी मायनस टू आणि हा मायनस वन ऍज इट इज. पुढे असलेलं कॉस एक्स हे फंक्शन ऍज इट इज कॅरी केलंय आपण. ठीक आहे, आता इथे काय होणार आहे, डी स्क्वेअर ऍज इट इज लिहावं लागणार आहे, एकच टर्म आहे. 2d मायनस टू डी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होणार, हा प्लस वन हा मायनस वन कॅन्सल होणार, फक्त मायनस टू होणार. बरोबर आहे, सो वन अपॉन डी स्क्वेअर मायनस टू कॉस एक्स. आता डी स्क्वेअर मायनस टू ने कॉस एक्स वर ऑपरेट करायचे. कॉस एक्सचा फॉर्मॅट काय आहे, रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. तुमचा ए इथे सुद्धा वन आहे, सो मायनस वन स्क्वेअर म्हणजेच मायनस वन. इथे मायनस वन मायनस टू काय येणार आहे, मायनस थ्री. सो ई रेस टू एक्स अपॉन मायनस थ्री कॉस एक्स हे आपलं फायनल वाय पी आहे. कम्प्लीट सोल्युशन कसं लिहिणार आहोत, सी ए प्लस पी आय किंवा वाय सी प्लस वाय पी दॅट इज इक्वल टू. इथे आपल्याला मिळालेला वाय सी लिहिलेला आहे आणि त्यानंतर मायनस ई रेस टू एक्स अपॉन थ्री कॉस एक्स हे आपलं सोल्युशन कम्प्लीट झालंय. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पल डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस थ्री वाय इक्वल टू e रेस टू एक्स कॉस टू एक्स. ई रेस टू एक्स मागच्या एक्झाम्पल सारखाच आहे, फक्त आता सिंगल कॉस एक्स नाही तर कॉस टू एक्स आहे. डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस थ्री इक्वल टू झिरो हे आपलं ऑक्झिलरी इक्वेशन. डी च्या व्हॅल्यूज मिळाल्या थ्री वन, दोन्ही आहेत रिअल आणि डिस्टिंक्ट. वाय सी कसं लिहिणार आहोत, सी वन ई रेस टू थ्री एक्स प्लस सी टू ई रेस टू एक्स, वन एक्स म्हणजेच ई रेस टू एक्स. वाय सी कम्प्लीट झालाय, आता वाय पी. वाय पी कसं घेणार आहोत, वन अपॉन एफ ऑफ डी. इथे असलेला एफ ऑफ डी डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचंय आणि त्याच्याने आपण ऑपरेट करणार आहोत ऑन ई रेस टू एक्स कॉस टू एक्स. काय फॉर्मॅट आहे, ई रेस टू एक्स पुढे घेणार आहोत आणि ज्या वेळेला पुढे घेणार आहोत त्याच स्टेपमध्ये डी ला रिप्लेस करणार आहोत बाय डी प्लस ए. इथे ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोइफिशियंट तो आहे वन, सो डी प्लस वन. इथे मिळणार आहे डी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर डी च्या ऐवजी डी प्लस वन प्लस थ्री, कॉस टू एक्स एज इट इज. डी प्लस वन च एक्सपान्शन काय येणार आहे, स्क्वेअरच डी स्क्वेअर प्लस टू डी प्लस वन. मायनस फोर आत घेतला मायनस फोर डी मायनस फोर आणि हा प्लस थ्री एज इट इज. डी स्क्वेअर एज इट इज लिहावं लागणार आहे आपल्याला टू डी आणि हा मायनस फोर डी म्हणजे मायनस टू डी उरणार. वन प्लस थ्री पॉझिटिव्ह फोर पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर दोन्ही कॅन्सल होणार. सो व्हॉट वी गेट, डी स्क्वेअर मायनस टू डी. आता वन अपॉन डी स्क्वेअर मायनस टू डी ने आपल्याला कॉस टू एक्स वर ऑपरेट करायचे. कॉस टू एक्स म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. कॉस आणि साईनचा फॉर्मॅट काय होता आपला, डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस ए स्क्वेअर. इथे आता ए ची व्हॅल्यू मात्र टू आहे, टू स्क्वेअर इज फोर आणि त्याला मायनस साईन अटॅच करायची. म्हणजे या डी स्क्वेअरच्या ऐवजी आपण मायनस फोर लिहिणार आहोत आणि पुढचा मायनस टू डी ऍज इट इज. आता डिनॉमिनेटर मधून आपण मायनस टू कॉमन काढू शकतो म्हणजे इथे होणार आहे फक्त डी पॉझिटिव्ह डी आणि पॉझिटिव्ह टू. सो डी प्लस टू मायनस टू बाहेर आला. जोपर्यंत डिनॉमिनेटर मध्ये डी स्क्वेअर येत नाही तोपर्यंत आपण हे ऑपरेशन किंवा हा फॉर्मॅट युज करू शकत नाही. बरोबर, इथे डी स्क्वेअरच पाहिजे आणि म्हणून आपण डिनॉमिनेटर मध्ये डी प्लस टू आहे आपण डी मायनस टू ने डिवाइड आणि मल्टीप्लाय केलंय. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय मिळणार, ए प्लस बी ए मायनस बी, इट गिव्ज अस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. न्युमरेटरचा डी मायनस टू ऍज इट इज, करेक्ट. आता न्युमरेटर मध्ये डी मायनस टू ऍज इट इज ठेवायचं आणि या डी स्क्वेअरच्या ऐवजी परत हाच फॉर्मॅट मायनस ए स्क्वेअर म्हणजेच मायनस फोर. बरोबर आहे, आता इथे मायनस फोर मायनस फोर न्युमरेटर मध्ये डी मायनस टू, पुढे असलेला ई रेस टू एक्स मायनस टू ऍज इट इज आणि कॉस टू एक्स. आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे प्लस सिक्स्टीन, करेक्ट. हा आहे मायनस एट मायनस टू म्हणजे प्लस सिक्स्टीन डी मायनस टू कॉस टू एक्स. आता ब्रॅकेट ओपन करायचे म्हणजे आपल्याला डी घ्यायचा आहे विथ कॉस टू एक्स ऍज वेल ऍज मायनस टू कॉस टू एक्स. दोन टर्म्स मिळाल्या आपल्याला. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचंय.
इथे तर काही करावं लागणार नाही सेकंड टर्म मध्ये, इथे मात्र कॉस टू एक्स च्या पुढे डी आहे. लक्षात घ्या, डी ऑफ कॉस टू एक्स म्हणजेच काय, डी डी एक्स ऑफ कॉस टू एक्स. ठीक आहे, आता डी डी एक्स ऑफ कॉस एक्स काय असतो, सिंगल अँगल एक्स घेते आहे मी, बरोबर, सिंपल अँगल आहे, बेसिक फॉर्म्युला आहे हा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन एक्स. पण इथे फरक काय आहे, सिंगल एक्स नाही, टू एक्स आहे, बरोबर आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत, मायनस हाच फॉर्म्युला घ्यायचा आहे, मायनस साईन अँगल, इथे एक्स होता म्हणून एक्स आला, इथे टू एक्स आहे म्हणून टू एक्स येणार. पण अँगल सिंगल एक्स नाही म्हणून आपण त्या अँगलला पर डिफरन्शिएट करणार आहोत. ऍक्च्युली याला म्हणतो आपण कॉम्पोजिट फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एफ ऑफ एक्स इज मायनस साईन एफ ऑफ एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इथे टू कॉन्स्टंट आहे, आपण त्याला बाहेर काढू शकतो. त्याला बाहेर काढलं तर सरसर आपण साईनच्या पुढे लिहू शकतो, म्हणजे मायनस टू साईन टू एक्स, बरोबर आहे. आणि इथे काय उरणार आहे, डी डी एक्स ऑफ एक्स. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन, म्हणजे उत्तर काय आलंय आपलं, मायनस टू साईन टू एक्स. म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत मायनस टू साईन टू एक्स, आणि पुढचा हा मायनस कॉस, मायनस टू कॉस टू एक्स मात्र ऍज इट इज राहणार आहे, बरोबर आहे. आता पुढे काय मिळणार आपल्याला, ई रेस टू एक्स अपॉन टू, सॉरी, ई रेस टू एक्स अपॉन सिक्सटीन, मायनस टू साईन टू एक्स, मायनस टू कॉस टू एक्स, राईट. आता इथून आपण काय करू शकतो, हा मायनस टू दोन्हीकडे आहे तो कॉमन काढू शकतो. मायनस टू बाहेर कॉमन काढला तर हे दोन्ही टर्म पॉझिटिव्ह होणार आहेत, आपल्याला मिळणार आहे साईन टू एक्स प्लस कॉस टू एक्स. आणि इथे डिव्हिजन केल्यानंतर उरणार आहे मायनस ई रेस टू एक्स अपॉन एट साईन टू एक्स प्लस कॉस टू एक्स. कम्प्लीट सोल्युशन काय आहे, वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. वाय सी काय होता तो आधी लिहिला, आणि इथे आपल्याला मिळालेला वाय पी आपण लिहिला, हे आपलं कम्प्लीट सोल्युशन आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल, डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर वाय इक्वल टू ई रेस टू एक्स कॉस स्क्वेअर एक्स. सध्या तुम्हाला 70 मार्क्सच्या पेपरला, पुणे युनिव्हर्सिटीला हेच एक्झाम्पल्स आलेले आहेत पेपरमध्ये. सेकंड फंक्शन नेहमी कॉस साईन असंच आहे, म्हणजे तुम्हाला सोल्युशन थोडं सोपं जातं. पण मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, कॉस एक्स होता, कॉस टू एक्स होता, इथे मात्र कॉस स्क्वेअर आहे. आपली मेथड कॉस स्क्वेअर साठी नाही, कॉस स्क्वेअरवर आपण ऑपरेट करू शकत नाही एफ ऑफ डी ने. त्यासाठी काय करायचंय हे आपण पुढे बघू जेव्हा वाय पी काढू. त्या अगोदर ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे, डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर इक्वल टू झिरो, दॅट इज नथिंग बट डी मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला टू टू हे रूट्स टू टाइम्स मिळाले, बरोबर आहे. रिअल अँड रिपीटेड रूट्स, हाऊ टू डिनोट दॅट इन वाय सी, सी वन सिंगल प्लस सी टू विथ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट ई रेस टू टू एक्स. दोन रूट आहेत म्हणून दोन कॉन्स्टंट आले, सी वन प्लस सी टू. तीन तिसरा टू असतं तर आपण काय केलं असतं, सी थ्री आणि एक्सची पॉवर अजून एकाने इन्क्रीज केली असते, म्हणजे एक्स स्क्वेअर लिहिलं असतं, बरोबर आहे. आपण कसं करतो, सी वन सिंगल मग एक्स मग एक्स स्क्वेअर मग एक्स क्यूब अशा पद्धतीने लिहित जातो. तर हा वाय सी रिपीटेड रूट साठी आपण असा लिहितो. ठीक आहे, आता वाय पी, वन अपॉन एफ ऑफ डी ई रेस टू एक्स कॉस स्क्वेअर एक्स. सगळ्यात आधी ई रेस टू एक्स ला बाहेर काढतो आपण, आणि एक्सचा कोइफिशियंट वन आहे, म्हणजे त्याच स्टेपला सिंगल डीच्या ऐवजी डी प्लस वन. मग हा डी स्क्वेअर आहे तर डी प्लस वन स्क्वेअर, हा मायनस फोर डी आहे सो मायनस फोर डी प्लस वन प्लस फोर आणि कॉस स्क्वेअर एक्स. आता बघा, डी प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर कसा लिहिला आपण, डी स्क्वेअर प्लस टू डी प्लस वन, मायनस फोर आत घेतला, मायनस फोर डी मायनस फोर आणि हा प्लस फोर ऍज इट इज. कॉस स्क्वेअर एक्स ला कसं लिहिलंय, आता हे ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युले आहेत, हे खूप ठिकाणी तुम्हाला वापरावे लागतात, हे नेहमी लक्षात ठेवायचे. वन मायनस कॉस टू एक्स वी कॅन राईट टू साईन स्क्वेअर एक्स, अँड वन प्लस कॉस टू एक्स वी कॅन राईट इट ॲज टू कॉस स्क्वेअर एक्स. हा कॉस स्क्वेअर इथेच ठेवला, हा टू इकडे आणला तर तो डिव्हिजनला येईल, आणि म्हणून कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी आपण काय लिहिलंय, वन प्लस कॉस टू एक्स अपॉन टू. इथे एक्झाम्पलमध्ये कॉस स्क्वेअरच्या ऐवजी साईन स्क्वेअर दिला असेल तर कसं लिहिणार आहोत, वन मायनस कॉस टू एक्स डिवायडेड बाय टू. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल आलं तरी तुम्हाला सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता आपण वन प्लस कॉस टू एक्स अपॉन टू लिहिलं, पुढे आपण
वन अपॉन टू प्लस कॉस टू एक्स अपॉन टू असंही सिंप्लिफाय करू शकतो, सेपरेट करू शकतो. टू दोन्हीकडे आहे डिनॉमिनेटरला, आपण त्याला बाहेर काढू शकतो. बरोबर आहे. सो इथे ई रेस टू एक्स पाहिजे. सो ई रेस टू एक्स वन अपॉन डी स्क्वेअर मायनस टू डी प्लस वन. आता टू तर बाहेर आला ई रेस टू एक्स अपॉन टू, म्हणजे इथे वन अपॉन एफ ऑफ डी विथ फर्स्ट टर्म वन, वन अपॉन एफ ऑफ डी विथ सेकंड टर्म, दॅट इज नथिंग बट कॉस टू एक्स, राईट. आता या वन ला कॉन्स्टंट आहे, मी आधी सांगित होता तुम्हाला के असेल तर आपण के ला कसं लिहितो, के ई रेस टू झिरो एक्स, हे केस वन मध्ये मी सांगितलं होतं. बरोबर आहे. हे केस वन च फॉर्मॅट आहे, हा केस फोर चा फॉर्मॅट आहे. बरोबर आहे. मग कॉन्स्टंटला आपण लिहितो के ई रेस टू झिरो एक्स, पण इथे तर वन आहे, आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो ई रेस टू झिरो एक्स. बरोबर आहे. ई रेस टू एक्स अपॉन टू वन अपॉन डी स्क्वेअर मायनस टू डी प्लस वन ई रेस टू झिरो एक्स, आणि इथे वन अपॉन डी स्क्वेअर मायनस टू डी प्लस वन कॉस टू एक्स. आता दोघांमध्ये काय फरक आहे बघा. केस वन चे एक्झाम्पल फक्त ई रेस टू झिरो एक्स आहे, म्हणजे सिंगल डी च्या ऐवजी झिरो. कॉस टू एक्स म्हणजे केस फोर चे एक्झाम्पल डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस ए स्क्वेअर, सिंगल डी ऍज इट इज राहणार आहे. बरोबर आहे. डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस टू स्क्वेअर म्हणजे मायनस फोर. मग इथे काय होणार आहे, फर्स्ट टर्म मध्ये झिरो झिरो वन, फक्त वन उरणार. बरोबर आहे. हा वन ई रेस टू झिरो एक्स म्हणजे सुद्धा वन. टोटल फर्स्ट टर्म तुमची होणार आहे वन. आता ही सॉल्व्ह झाली. आता आपल्याला फक्त सेकंड टर्म वर फोकस करायचंय. डी स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, मायनस फोर. कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळणार आहे, मायनस फोर प्लस वन म्हणजे मायनस थ्री मायनस टू डी. मायनस साईन कॉमन काढली तर ही मिडल पॉझिटिव्ह टर्म निगेटिव्ह होईल आणि इथे वन अपॉन टू डी प्लस थ्री उरणार. पण इथे डी स्क्वेअर असल्याशिवाय आपण हे ऑपरेशन करू शकत नाही आणि म्हणून टू डी मायनस थ्री आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमध्ये इंट्रोड्यूस केलाय. डिनॉमिनेटर मध्ये ए प्लस बी ए मायनस बी आपण लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता इथे तुमचा ए आहे टू डी, टू डी चा स्क्वेअर म्हणजे फोर डी स्क्वेअर, थ्री चा स्क्वेअर म्हणजे नाईन, मध्ये मायनस साईन फिक्स. डी स्क्वेअरच्या ऐवजी मायनस फोर फिक्स, प्रत्येक ठिकाणी आपण तेच केलंय डी स्क्वेअरच्या ऐवजी. बरोबर आहे. कारण इथे एक्सचा अँगल अँगल मध्ये एक्सचा कोएफिशियंट टू आहे, मग मायनस फोर. इथे फोर इंटू मायनस फोर मायनस नाईन, फक्त डिनॉमिनेटर मध्ये आपण सिम्प्लिफाय केले. इथे आता तुम्हाला मायनस सिक्सटीन मायनस नाईन ट्वेंटी फाईव्ह कॉन्स्टंट मिळालाय, डिनॉमिनेटरचा डी कॅन्सल झालाय. बरोबर आहे. आता ऍक्च्युली इथे मायनस ट्वेंटी फाईव्ह येतो, आपण ती निगेटिव्ह साईन इथे आणली म्हणून ही निगेटिव्ह साईन आता पॉझिटिव्ह झाली. वर टू डी मायनस थ्री आणि खाली ट्वेंटी फाईव्ह. आता हा टू डी मायनस थ्री आहे, ब्रॅकेट ओपन करायचे, वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह बाजूला घ्यायचा आहे, टू डी विथ कॉस टू एक्स अँड थ्री विथ कॉस टू एक्स. इथे तर काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, मात्र टू डी कॉस टू एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टू एक्स. हा कसा काढायचा आहे हे आधीच आपण बघितलं होतं. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टू एक्स कसा काढायचा. काय आलं होतं आपलं आन्सर, मायनस टू साईन टू एक्स. बरोबर आहे. मग इथे पण तेच येणार आहे आन्सर, आपण लिहिणार आहोत मायनस टू साईन टू एक्स, सॉरी इथे साईन टू एक्स पाहिजे, मायनस टू साईन टू एक्स. हा मायनस मायनस सॉरी टू इंटू टू काय होणार आहे, फोर. मग आपण लिहिणार आहोत मायनस फोर साईन मायनस फोर, इथे पण साईन पाहिजे, मायनस फोर साईन टू एक्स प्लस थ्री कॉस टू एक्स. ऍक्च्युली इथे आता निगेटिव्ह साईन होती, ती आपण इथे पुढे आणली. सो वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह फोर साईन टू एक्स प्लस थ्री कॉस टू एक्स. कम्प्लीट सोल्युशन कसं लिहिणार आहोत, सी एफ प्लस पी आय किंवा वाय सी प्लस वाय पी. वाय सी काय होता तो आपण लिहिला आणि हा वाय पी लिहिला इथे. बरोबर आहे. इथे आपण लिहिणार आहोत साईन टू एक्स आणि हे आहे आपलं फायनल आन्सर.